नमस्कार मित्रांनो, आज आपण कार्ल मार्क्सच्या राज्यविषयक विचारांची चर्चा करणार आहोत. कार्ल मार्क्सच्या मते राज्य म्हणजे एका वर्गाची दुसऱ्या वर्गावरील हुकुमशाही होय. राज्याचा जन्म आर्थिक शोषणातून झालेला आहे. राज्य ही प्रशासकीय यंत्रणा उभी करते, तिचा उद्देश ही शोषणच आहे. राज्य आर्थिक शोषण करणाऱ्या अल्पसंख्याक भांडवलदारांच्या हिताचं रक्षण करीत असतो. राज्य शोषित अशा बहुसंख्याक वर्गाची दडपशाही करणारी संस्था आहे, म्हणून तिला विशिष्ट वर्गातील लोकांची संघटना असे म्हणतात. राज्य आणि त्याचे प्रशासन नेहमीच श्रीमंत वर्गाच्या हिताचे संरक्षण करत असते आणि हे भांडवलशाही राष्ट्राचे प्रमुख लक्षण आहे. राज्य ही संस्था सैनिक, पोलीस आणि शस्त्र याचा आधार घेऊन राहते. त्यामुळे वर्ग संघर्षाच्या काळात क्रांतिकारक वर्गाला दडपण्यासाठी राज्य, पोलीस, सैन्य आणि शस्त्र याचा आधार घेऊन भांडवलदार वर्गाचे हितसंबंध सुरक्षित ठेवणे आणि कामगारांना राष्ट्र शक्तिशाली करण्यासाठी सैन्य आणि शस्त्राची गरज आहे असा भास निर्माण करणे, वास्तवात सैन्य आणि शस्त्राचा वापर कामगारांच्या दडपशाहीतच केला जातो. राज्य संस्था ही प्राचीन संस्था नाही. समाजात उत्पादन साधनात बदल झाल्यामुळे राज्याची निर्मिती झाल्याची दिसून येते. राज्यात अल्पसंख्याक भांडवलदाराकडून बहुसंख्याक कामगार वर्गांचे शोषण राजकीय सत्ता करीत असते. राजकीय सत्ता भांडवलदारांच्या हाती असते. वर्ग संघर्ष तीव्र होत असेल तर राजकीय सत्तेचे केंद्रीकरण होते. भांडवलदार वर्ग राजकीय सत्तेबरोबरच आर्थिक आणि सामाजिक सत्ता केंद्रित करते. यास विरोध केल्यास सैन्य आणि पोलिसांचा वापर केला जातो. धर्माच्या सहाय्याने शासन स्थिर केले जाते. उत्पादनाची सर्व साधने भांडवलदाराच्या हाती असतात. समाजातील नैतिक कल्पना, धार्मिक तत्वे, रूढी परंपरा या सर्वांचा वापर भांडवलदार बहुसंख्य वर्गाची पिळवणूक करण्यासाठीच करतात. त्यामुळे कार्ल मार्क्सने राज्य संस्थे नष्ट करण्यासाठी तीन टप्पे सांगितलेले आहे. पहिला टप्पा म्हणजे कामगारांची क्रांती. भांडवलशाहीत भांडवलदार व कामगार वर्ग असे दोन वर्ग असतात. भांडवलदार कामगारांचं शोषण करीत असल्यामुळे कामगार संघटित होऊन भांडवलदार विरुद्ध क्रांती करतील. या क्रांतीत कामगारांचा विजय होईल, कारण कामगार संख्येने अधिक आहेत व भांडवलदार नेहमीच मुठभर असतात. भांडवलशाही व्यवस्थेत कामगारांचं क्रांती करू शकतील, कारण कामगार हा नाहीरे वर्ग आहे. कामगाराला समाजात स्थान नाही. श्रमशक्ती विकल्याशिवाय त्याचं दैनंदिन जीवन चालू शकत नाही. कामगार वर्गाला संघटित करून त्याला क्रांतीची प्रेरणा दिल्यास कामगार भांडवलशाही नष्ट करू शकेल. जगातील कोणतेही कायदेमंडळ कामगारांच्या हिताचे कायदे करू शकत नाही, कारण कायदेमंडळावरती भांडवलदारांचं वर्चस्व असते. म्हणून कामगार भांडवलदारांच्या शोषणातून मुक्त होण्यासाठी क्रांती करतील व राज्याची सत्ता आपल्या हाती घेतील असे कामगार वर्गांचे क्रांतीचे मत कार्ल मार्क्सने स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर कामगारांची हुकुमशाही. भांडवलदार वर्ग विरुद्ध कामगारांनी क्रांती केल्यानंतर त्यांनी राज्यसत्ता हस्तक्षेप करून हुकुमशाही काही काळापुरती निर्माण करतील. त्यामध्ये पहिल्या सुरुवातीला त्यांनी समाजाच्या मालकीची करण्यात येईल. जे उत्पादनाचं साधन आहे ते सगळं समाजाच्या मालकीची करता येईल. संपत्ती म्हणजे स्वतःची जी संपत्ती असते, जी खाजगी संपत्ती, ते खाजगी संपत्ती नष्ट करण्यात येईल. सगळी जी संपत्ती आहे ती सगळी संपत्ती ही राज्याची असेल किंवा त्या देशाची असेल किंवा तिथल्या सगळ्या लोकांची असेल. त्यानंतर कामगार वर्गांच्या हुकुमशाहीच्या काळात क्रांतीविरुद्ध भांडवलदारांचे गट अल्प प्रमाणात जे अस्तित्वात राहतील ते गट पूर्णपणे नष्ट होईपर्यंत कामगार वर्गांची हुकुमशाही राहील. त्यानंतर कामगार वर्गांच्या हुकुमशाहीविरुद्ध जो गट अवशेषपूर्ण नष्ट होतील अशा रीतीनं कामगार वर्गांची हुकुमशाहीची खाजगी नफा व शोषण पूर्णपणे बंद करेल. या काळात श्रमावर आधारित समाज रचना निर्माण करण्यात येईल. जो श्रम करणार नाही त्याला राज्यात आश्रय मिळणार नाही अशी भूमिका राज्य घेईल. त्यानंतर वर्गविहीन आणि राज्यविहीन समाज निर्मितीची होईल.
त्यानंतर शेवटला राज्याचा नाश होईल असं त्यांचं मार्क्सचं मत आहे. कारण कामगार वर्ग राज्य संस्थेवर नियंत्रण मिळवल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्य संस्था नष्ट होईल. राज्यात शोषण करणारा व शोषण करून घेणारा असा वर्ग अस्तित्वात नसल्याने शासन व्यवस्थेची गरज राहणार नाही. समाजातील वर्गव्यवस्था नष्ट होईल व साम्यवादी अस्तित्वात येईल. राज्यविहीन समाजाचं स्वरूप वर्गीय शोषण करणारे असणार नाही. उत्पादन व उपभोग याच्या श्रमाच्या आधारे व्यवहार येतील. अशा प्रकारे राज्यविहीन समाज व्यवस्था निर्माण होईल. यावेळेस कोणीही गुलाम राहणार नाही. व्यक्ती उत्स्फूर्तपणे सहकार्याने परस्परांशी व्यवहार करतील. राज्य संस्थेशिवाय समाजातील सर्व व्यवहार श्रमाच्या आधारे चालू राहतील. प्रत्येक व्यक्ती आपल्या कोवतीनुसार काम करेल व त्याच्या गरजेनुसार दाम मिळेल. वर्गविहीन व राज्यविहीन समाजात व्यक्तींना आपल्या अधिकारासाठी लढण्याचा प्रश्नच येणार नाही अशी भूमिका कार्ल मार्क्सने मांडलेली आहे. इथे आपण कार्ल मार्क्सच्या राज्यविषयक विचारांचं विवेचन थांबवणार आहोत. धन्यवाद.